ट्रेजरी क्वीन मीना कुमारी यांच्या 85व्या जयंतीनिमित्त गुगलने त्यांना डूडलद्वारे आदरांजली वाहिली आहे. रात्री आकाशात चमचमत्या चांदण्यांमध्ये लाल साडीतील सुंदर मीना कुमारी असं चित्र रेखाटण्यात आलंय. 1 ऑगस्ट 1933 महरजबी बानो म्हणून जन्मलेल्या मीना कुमारी यांनी ट्रॅजेडी क्वीन म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजवलं. बालपणी अभिनय क्षेत्रात बेबी मीना म्हणून पदार्पण केलं आणि त्यानंतर त्यांनी मीना कुमारी म्हणून त्यांना ओळख मिळाली. आपल्या 33 वर्षांच्या कालावधीत त्यांनी 90 अधिक चित्रपटात काम केलंय. मीना कुमारी यांनी सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीसाठी 4 फिल्मफेअर पुरस्कारावरती नाव कोरलं असून 1963 पार पडलेल्या 10व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचं सर्वच नॉमिनेशन मिळवण्याचा इतिहासही त्यांच्याच नावावर आहे. अनिल कपूर, सोनम कपूर आणि राजकुमार रावची प्रमुख भूमिका असलेल्या 1 लडकी तो देखा तो ऐसा लगा ह्या सिनेमाच्या प्रदर्शनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. हा सिनेमा आधी ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रदर्शित होणार होता पण आता 12 फेब्रुवारी 2019 हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. महानायक अमिताभ बच्चन यांचा ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय. या फोटोमध्ये बिग बी आणि आलिया भट्ट सेटवर वडापावचा आस्वाद घेताना दिसतात. या सिनेमाचं सध्या बल्गेरियामध्ये शूटिंग सुरू आहे. बिग बींनी या चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी परदेशात समोसा आणि वडापावची सोय केली आहे. प्रियांका चोप्रानं भारत सोडल्यामुळे अनेकांना धक्का बसला होता. प्रियांका निकशी लग्न करणार असल्यामुळे तिनं भारत सोडल्याचं म्हटलं जात होतं पण आता या सगळ्यावरून पडदा उठलाय. प्रियांकानं क्रिस पॅट बरोबर काम करण्यासाठी सलमानच्या सिनेमाला नकार दिलाय. प्रियांका युनिव्हर्सल पिक्चर्सच्या काऊबॉय निंजा ह्या सिनेमात क्रिस बरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. करण जोहरच्या आगामी स्टुडंट ऑफ द इयर 2 या सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर गेलंय. हा चित्रपट याआधी 23 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता मात्र हा सिनेमा आता 10 मे 2019 प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात टायगर श्रॉफ प्रमुख भूमिकेत दिसणार असून तारा सुतारिया आणि अनन्या पांडे ह्या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करतायत. बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणला आपला बॉयफ्रेंड रणवीर सिंगवर लक्ष ठेवावं लागणार आहे कारण छोट्या पडद्यावरची नागिन रणवीरवर फिदा झाली आहे. दीपिका आजवर रणवीरबद्दल गाफिल होती आता मात्र तिलाही रणवीरवर करडी नजर ठेवावी लागणार आहे कारण मौनी रॉय रणवीरशी फ्लर्ट करत असल्याच्या चर्चा सध्या बी टाऊनमध्ये रंगतायत. रणवीर आणि मौनी डेटवर गेल्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालेत. दीपिका लंडनला गेल्यानं तिच्या गैरहजेरीत रणवीर आणि मौनी यांची केमिस्ट्री चांगलीच जुळतीये.